कुठून आणलं हे मोदी सरकार? नालायक सरकार आहे मोदी मोदी भाजपची मोदी संकल्प यात्रा ही महाराष्ट्रभर फिरत आहे, पण या यात्रेला महाराष्ट्राच्या गावोगावी विरोधच होताना दिसत आहे. असाच एक प्रकार नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पेंगू येथे घडला. संकल्प यात्रा ही गावात आली असता स्थानिक गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध करत आलेल्या अधिकाऱ्यांना प्रश्नाचा भडीमार केला. काय मोदी मोदी लावलंय, त्याच्या बापाची ही ग्रामपंचायत आहे का? हे नालायक मोदीचं सरकार शेतकऱ्यांचं दुश्मन आहे. शेतकरी मरतोय, कांद्याला भाव नाही म्हणत आलेल्या रथाला स्थानिक गावकऱ्यांनी गावातून पळवून लावले. पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ. सरपंच तुम्ही सांगा नेमकी काय गावाला कळू द्या. 2022-23 चे पैसे नाही भेटले अजून अनुदानाचे. इडे घेऊन आले ते दाखवाय लोकायला. प्रोग्राम काय पहिले कोण संबंधित अधिकारी कोण आहे तुमच्या संघकारी सोबत आलेला? हा तीन नाव अगोदर काय सांगत म्हणजे गावात भाऊ साहेब का तुम्ही काल गावात का बघ माहिती आठवत फोन करायचा येतो. कोणाला कोणत्या व्हॉट्सअपला टाकेल तुम्ही गावाला कसं कळलं? बरी गाडी काय काय माहिती देणार आहे फक्त आजच्या दिनाचा आजच्या दिनाचा आम्ही दाखवायचं त्याच्यावर मत बळकावी. 200 रुपये कांदे गेले. 200 रुपये गेले म्हणजे आज पावती कुठून आणलंय मोदी सरकार? नालायक सरकार आहे मोदी. जगन्नाथ आपलं गंगाधर जगन्नाथ हा विकास आहे गावाचा तर काय उपयोग आहे त्याच्यामध्ये? हो कोणी कोणाला पाठीशी घालायचं नाही. आपल्या गावाचा प्रश्न आहे, प्रत्येकाचा प्रश्न आहे. चार शेतकऱ्यांचे 50 कॅरेट होते. चार शेतकऱ्यांचे आणि ज्या वेळेस लाखो शेतकऱ्यांचे कमाटे निघाले तर त्याची काय अवस्था झाली? जे शेतकरी उभे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.